कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. खोट्याच्या बळावर कुठलंच सुख जगात विकत घेता येत नाही. आज सगळ्यात आपण कधीच कोणाशीच कुठल्याच बाबतीत खोटं बोललो नाही, मग आज हा निर्लज्जपणा कशासाठी? सुशीला, मी फक्त आणि फक्त आपल्या वसूसाठी आज हे पाऊल उचललंय. जे सत्य आहे ते केव्हा ना केव्हा सर्वांना समजणारच आहे. मी म्हणता तो आकाश ठाकूर भला माणूस आहे, पण उद्याच त्याला कळलं की वसूचा नवरा जिवंत आहे, तर कुठला नवरा अशा बायकोवर प्रेम करेल? वसूचं तर आयुष्य धोक्यात येईलच, पण तिच्या बरोबर बलीचंही आयुष्य धोक्यात येईल. सुशीला, तू अति विचार करतेस. कोणाला काहीही करणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. आपण आपली जुनी जागा सोडून इकडे शिफ्ट झालो. इथल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. सगळ्यांना हेच माहिती आहे की वसू आपलीच मुलगी आहे. ती आपली मुलगी आहे आणि हेच सत्य आहे. आपल्याला कुठलाही मुलगा नाही आणि हे तू तुझ्या मनाला ठणकावून सांग. आपल्याला हे पाऊल उचलावं लागणारच आहे, तरच वसूचा संसार सोपा होईल. आज तू शांतपणे या सगळ्याचा विचार कर. आणि हो, वसूला यातलं काहीही सांगायची गरज नाही. तुम्ही मला इतकं समजावलं तरी माझ्या मनात एक खंत राहणारच आहे. खोट्याच्या बळावर तुम्ही नातं जोडायला निघालायत, ते जुळायच्या आधीच तुटलं तर? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.